अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्या सोबत जोडलेत. कुणाल, मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? जगदीश, आता मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदार जे आहेत ते मतदान केंद्रावरती यायला सुरुवात झालेली आहे. आणि आपण आता पाहतोय भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर यांनी सहकुटुंब आपला जो मतदानाचा हक्क आहे तो या कोकण पदवीधर मतदारसंघातून बजावलेला पाहायला मिळतोय. संपूर्ण कुटुंब त्यांचं या ठिकाणी मतदानासाठी आलेलं होतं आणि सर्वच जे मतदार आहेत ते सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. सकाळी 7 वाजल्यापासूनच मोठा उत्साह या मतदारांमध्ये, पदवीधर मतदारांमध्ये पाहायला मिळतोय. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा लोकसभेनंतरचा पुन्हा एकदा रणसंग्राम जो आहे तो महाराष्ट्र पाहणार आहे. 4 मतदारसंघांमध्ये ही निवडणूक जी आहे ती पार पडणार आहे आणि कोकण पदवीधर मतदारसंघामधून आत्ताच मतदान करून बाहेर आलेले भारतीय जनता पार्टीचे आमदार संजयजी केळकर आपल्यासोबत आहेत. सर, काय आव्हान असणार आहे पदवीधर मतदारसंघातील मतदारांना, कारण मागच्या वेळेस हा टक्का फारच कमी असलेला पाहायला मिळाला. पदवीधर मतदार कुठेतरी बाहेर पडत नाहीत असं चित्र पाहायला मिळतं. नाही, टक्का योग्य होता, परंतु मतं बाद होण्याचं प्रमाण मोठं होतं. मी मतदारांना सांगेन, हा शेवटी मतदानाचा उत्सव आहे आणि कायदे मंडळामध्ये आपण आपला प्रतिनिधी पाठवत असतो, आपण भरभरून मतदान करा. संबंध कोकण विभागामध्ये जिथे पाऊस असेल तरी देखील मतदानाला या. कोकण आणि मतदान करताना मी आपल्याला नम्र विनंती करेन की त्या ठिकाणी जो आपल्याला पेन दिला जाईल त्या पेनाने करा. हजारो मतं बाद होतात आणि आपण एवढा मतदानाला येऊन सुद्धा त्याचा उपयोग होत नाही आणि त्या याचा फोल्ड देखील योग्य पद्धतीने करा, हे देखील मी आव्हान करेन. या कोकण मतदारसंघामध्ये इथल्या सगळ्या मतदारांनी वेळोवेळी लोकसभेला काय या निवडणुकीत तर वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे. आमचे जे सहकारी निरंजन डावखरे उभे आहेत त्यांना भरभरून मतं निश्चितपणे देतील आणि पहिल्या फेरीतच ते निवडून येतील, कारण तेवढं काम त्यांनी केलेलं आहे. ते सक्रिय आहेत, सुविद्य आहेत, सुज्ञ आहेत. मतदार आमचा जागरूक आहे आणि मला खात्री आहे की आमचे निरंजन डावखरे निश्चित निवडून येतील. सर, 4 मतदारसंघांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडते. मुंबई शिक्षक असेल, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर, या चारही जागेंवरती महायुतीचं काय चित्र पाहायला मिळेल? कारण लोकसभेमध्ये कोकणात जरी आपल्याला यश घवघवीत मिळालं असलं तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये परिस्थिती वेगळी होती. मला असं वाटतं की महायुतीचे सगळे उमेदवार निवडून येतील, कारण लोकसभेचं आपण इकडे लावू शकत नाही. या ठिकाणी सुज्ञ, शिक्षक, पदवीधर हे मतदान करतात, त्याच्यामुळे इथे ज्याला म्हणता येईल की खोटा नरेटिव्ह चालत नाही. मतदाराला खोटा नरेटिव्ह समोर ठेवून मतदान चुकीचं करून घेऊ शकत नाही. महायुतीला 100% यश मिळेल. नक्कीच जगदीश, जर पाहायचं झालं तर या निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह सेट करता येत नाही आणि मतदार हा जागरूक आहे. महायुतीचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास जो आहे तो भाजपचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केलेला आहे. जगदीश जी, कुणाल, तुम्ही या सर्व घटना घडामोडीवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.